समतेवर आधारित विज्ञानवादी बौद्ध धम्माचा बाबासाहेबांच्याकडून स्वीकार, अशोक कुमार असोदे यांचे प्रतिपादन, यमगरणी येथे बौद्ध जयंती कार्यक्रम संपन्न। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलितांचा विचार न करता देशातील सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन आपले कार्य केलेले आहे। भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा मिळून समाजात शांतता नांदावी या उद्देशाने त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला, असे प्रतिपादन दलित क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार आसोदे यांनी केले। ते यमगरणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंती आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले, प्रतिमा पूजन आसोदे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचे स्वागत संदीप कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक पंडित कांबळे यांनी केले। पुढे बोलताना आसोदे म्हणाले, यमगरणी सारख्या छोट्याशा गावात बौद्ध जयंतीचा कार्यक्रम साजरा करणे ही अभिमानाची गोष्ट आहे। यापुढे दलित बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले। तर हा बौद्ध धर्म स्वीकार करायचं पाळी का आले, ह्याच्यामध्ये जर सखोल आम्ही विचार करायला गेले, बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी शाळा शिकायला जात होते त्यावेळी त्यांनी खिडकीत बाहेर बसायच्या पाळी आली, ज्यावेळी त्यांनी पाणी प्यायला सार्वजनिक नळाला जायचं परवानगी नाही, सार्वजनिक तळ्यामध्ये सार्वजनिक दलित लोक तिथं जायचं अजिबात परवानगी नाही, अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर सुरुवात जे चळवळी केले ते चळवळी कसले होते, मंदिर प्रवेश चळवळी, काळाराम मंदिर प्रवेश चळवळी असेल, तसेच तळ्यावरचं पाणी पिण्यासाठी चळवळी। जगामध्ये असं असेल की पाणी पिण्यासाठी चळवळी जगामध्ये कुठेही नसेल, फक्त बाबासाहेब आंबेडकरचं असे लक्षात। हे सांगण्याचे उद्देश, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हिंदू धर्मामध्ये असणारा असमानता, हिंदू धर्मामध्ये असणारा जातीयता हे निर्मा पावडर लावून स्वच्छ धुण्याचे काम मी करत आहे। स्वातंत्र्य संग्रामध्ये गांधीपासून जे काही चळवळीचा पुढाकार आहे, जे काही नेत्या मंडळी आहे, कोणीही केलेले नाही, फक्त मी केलेलं आहे। मी खरं हिंदू, मी खरं राष्ट्राभिमानी माणूस, मी खरं देशभक्त बाबासाहेब म्हटलेलं आहे। हा मंदिरमध्ये दलितांना प्रवेश करत नाही तर आम्हीसुद्धा माणसं आहोत, आम्हीसुद्धा ते मंदिरमध्ये येत आहोत। ह्या सार्वजनिक नळामध्ये पाणी पिण्याचा प्रवेश नाही, आम्हीसुद्धा माणसं आहे, आम्हीसुद्धा येत आहोत। शेवट बाबासाहेब हिंदू धर्माला कंटाळून हे हिंदू देशामध्ये असणारा हे लोक पाळी आले, म्हणून बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्म स्वीकार करायचा पाळी आले। बाबासाहेब असं उगाच पटश्रे जाऊन निर्णय घेतलेले नाही, आम्हाला तुम्ही स्पर्श करून घेणार, आम्हाला अजाबात जवळ घेण्याचा, मंदिरमध्ये आत घेण्याचा, सार्वजनिक पाणी पिऊ देण्याचा, अशा प्रकारे तुमच्याबरोबर कसं जगायचं हे प्रश्न मोठं पडले। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करायचं पाळी आले आणि असलं धर्मांतर केले त्या बौद्ध धर्मामुळं हिंदू धर्माला कुठल्याही प्रकारच्या कलंक येणार नाही, बौद्ध धर्मामुळं या देशामध्ये कुठलाही जाती दंगा संघर्ष होणार नाही। विचार करा, बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्म स्वीकारायचा आधी मुसलमान धर्म स्वीकार केलेला असेल तर ह्याची देशाचा परिस्थिती काय झाला असेल, बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्म स्वीकारायचा आधी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल तर या देशाचा परिस्थिती काय झाला असेल। हे बघा, आत्ता असलेला मुसलमान आणि चुकून बाबासाहेब आंबेडकर मुस्लिम धर्म स्वीकार केला असते, सगळं मुस्लिम दलित आणि आत्ता असलेलं मुस्लिम हे बारावीला गेलं असतं, 70-80% जनसंख्या झालं असतं आणि आमच्यामधलं ह्या देशामधलं सवर्ण म्हणून घेणारा कुठल्याही जातीचा लोक ग्रामपंचायतीपासून प्रधानमंत्रीपर्यंत एकही पदवर गेलं नसतं। तुम्ही जे काय प्रधानमंत्री मुख्यमंत्री आमदार खासदार ग्रामपंचायतीपासून ते अधिकार भोगल करत आहे हे तुमच्या पाठीमागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आशीर्वाद आहे हे विसरून चालणार नाही लक्षात। जे काय निर्णय घेतले हे चुकीचा निर्णय घेतला असेल तर काय झालं असतं आता परिस्थिती। म्हणून बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरचं केवळ दलितावर एवढंच उपकार नाही, दलितावर एवढंच आशीर्वाद नाही की देशामध्ये जगणारा अनेक
सर्व जाती धर्माच्या लोकांवर आशीर्वाद आहे. म्हणून तुम्ही बाबासाहेब आंबेडकरचा बद्दल अत्यंत आदर भावना निर्माण करून घ्यायला पाहिजे. तुमच्या गल्ली बोलामध्ये जयंती करायला पाहिजे. तुम्ही सुद्धा बाबासाहेब आंबेडकर आचार विचारला मानला पाहिजे एवढं मी सांगतो. आज बौद्ध धर्माचं ह्याबद्दल जरा बोलायचं असेल तर मला यमकरणीचं फार अभिमान वाटतंय. एवढा अभिमान वाटतंय ना की छोटंसं असाना, छोटंसं गाव असाना कुणा हे यमकरणीमध्ये इतकं सुंदर, इतकं वाईट उन्हं आहे, ह्यातसुद्धा तुम्ही अतिशय समाधानानं बसलेलं आहे. एवढं बसायचं कुणाचं बी ताकद नाही पंडितांना. हे फक्त बाबासाहेब चळवळीचं कार्य करते आणि माता भगिनीला बसू शकतात हे तुम्ही आज दाखवून दिले लक्षात. का म्हणजे हे खरं बाबासाहेब आंबेडकरला दिलेलं प्रेम, भगवान गौतम बुद्धांना दिलेलं प्रेम आणि जिव्हाळ आहे लक्षात घ्या. का म्हणजे यमकरणी छोटंसं गाव असेल तरी मी गेल्या 15-20 वर्षापासून बघत आहे तुम्ही इथं जे काही बौद्ध धर्माचं सगळं विधी करत आहे. कोण वारलं तरी सुद्धा बौद्ध धर्माचा विधी करता, कुठल्याही प्रकारच्या लग्नाचा सुद्धा बौद्ध विधी करता, हे फार मला मोठा आनंद आणि फार सुरामेरा हे मज्ज पदार्थाला हे का म्हणता म्हणजे दारू प्यायचं नाही. कोणतंही आम्ही हे जे काय पंचशील आहे एवढं ताकद आहे हे सगळं आम्ही पालन केलं, आमच्या आयुष्यामध्ये काही कमी पडलं नाही एवढं सांगतो. आणि यमकरणीमध्ये थोडंसं कार्य करते असताना फार परिवर्तन झालेलं आहे. मी आज सकाळी ते जेवण पेटवण्यासाठी आल्यानंतर सगळ्याला पंडितांना नाश्ता चहा सगळं व्यवस्था करून त्यांच्यासोबत आलो. भयंकर उत्साह वाटला. तुमचं सर्व कार्याला मी इथून पुढं सदैव तुमच्या पाठीस आहे असं सांगतो. आणि विद्यार्थींनी जास्त संख्येने भाषण केले, पुढं एक 4 विद्यार्थी तयार व्हायला पाहिजे एवढं मी सांगतो. आणि सगळ्याला अनेकदा शुभेच्छा. यावेळी युवा व्याख्याते सुनील कांबळे, महेश धम्मरक्षित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमास परशुराम कांबळे, वसंत कांबळे, बबन कांबळे, सुभाष तेरदाळे, चिदानंद गवे, आनंद वंजारे, महादेव घाटगे, महादेव आसादी, अंजना कांबळे, छाया कांबळे, प्रीती कांबळे, रोहिणी कांबळे, सविता कांबळे, कृतिक कांबळे, धम्मजित कांबळे, सतीश पेंटर, सतीश कांबळे, प्रणव कांबळे, अभिजित कांबळे, लक्ष्मण जिरगे, प्रमोद कांबळे, राहुल जिरगे, प्रवीण कदम यांच्यासह माता रमाबाई महिला मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ त्यांच्यासह बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कांबळे यांनी केले तर आभार केतन कांबळे यांनी मानले. ICB न्यूजसाठी यमकरणीहून संजय कांबळे.